नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. वारी पंढरीच्या या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. वारी पंढरीच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्याला वारीच्या पालखी संदर्भातली प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत पोचवत असतो. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज सोलापूरच्या माळीनगरमध्ये उभं रिंगणसुद्धा पार पडलं आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज कोल रिंगण त्याचासुद्धा पार पडलेला आहे. वेळापूरमध्ये माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम असणार आहे. दुसरीकडे संत एकनाथांची पालखी सोलापूरच्या करकंबमध्ये पोहोचलेली आहे. तसंच संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखीसुद्धा करकंबमध्ये मुक्कामी आहे. संत मुक्तायींची पालखी सोलापूरच्या आष्टीमध्ये पोहोचली आहे आणि यावेळी पालखीचंसुद्धा जोरदार स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर संत सोपान काकांची पालखी सोहळ्याचा बोंडले विठ्ठल मंदिर इथं मुक्काम असणार आहे आणि यावेळी विठुरायाच्या नामघोषामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो वारकरी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि हीच आपण दृश्य या स्क्रीनवर पाहतोय. बोरगाव पालखी तळमध्ये संत तुकारामांची पालखी, वेळापूरमध्ये संत ज्ञानेश्वरांची पालखी, सोलापूरमधल्या करकंबामध्ये संत एकनाथांच्या पालखी आपल्याला पाहायला मिळते. तर सोलापूरमध्ये सुद्धा ही पालखी आहे. सोलापूरच्या अष्टामध्ये संत मुक्तायींची पालखी आणि बोंडले विठ्ठल मंदिर इथं संत सोपान काकांची पालखी. आणि या सगळ्या पालख्या हळूहळू पंढरपूरकडे प्रस्थान करतायत आणि आपण त्याच सगळ्याचे अपडेट्स पाहतोय. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सोलापूरच्या माळीनगरमध्ये उभं रिंगण संपन्न झालं आणि यावेळी ज्ञानोबा तुकोबारायांच्या जयघोषामध्ये हजारो वारकरी दाखल झाले होते. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं हे उभं रिंगण पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी एकच गर्दीसुद्धा केली. यावेळी संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी लांबच लांब रांगासुद्धा लावल्या आणि यावेळी उपस्थित वारकऱ्यांनी हरिनामाचा गजरसुद्धा केला. या वैशिष्ट्यपूर्ण रिंगणाने वारकऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फेडून टाकलं आणि यावेळी ज्ञानोबा तुकोबारायांच्या जयघोषाने आसमंत भक्तिभावामध्ये बुडून निघाला. तर आपण हे दृश्य पाहत होतो, माळी नगरमध्ये हे उभं रिंगण पार पडलंय. पुढे जाऊया. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण आज संपन्न झालं. सोलापूरच्या खडूस फाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं आणि डोळ्याचं पारणं फेडणारा हा अलौकिक सोहळा अनुभवताना लाखो वैष्णवांनी माऊली माऊली असा जयघोषसुद्धा केला. टाळ मृदुंगांच्या आवाजाने आसमंत भक्तिभावामध्ये धावून निघाला. रिंगण पाहण्यासाठी हजारो वारकऱ्यांची गर्दी आपण पाहतोय आणि हे आपण रिंगण पाहतोय सोलापूरच्या खडूस फाटा इथून. आणि याच रिंगण सोहळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. रामकृष्णारी मंडळी, सध्या आपण खुडूस फाटा या ठिकाणी आहोत. माऊलींच्या पालखीनं सोलापूरमध्ये प्रवेश केलाय आणि सोलापूर जिल्ह्यातलं हे दुसरं रिंगण या ठिकाणी संपन्न झाले. संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा वैष्णवांचा मेळा या ठिकाणी एकत्र आला आणि खुडूस फाट्यावरचं हे अत्यंत महत्वाचं असणारं रिंगण या ठिकाणी संपन्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक मोठा वारकरी वर्ग या ठिकाणी एकत्र आला. या वारकरी वर्गाच्या माध्यमातून या ठिकाणी हे रिंगण संपन्न झालं. अगदी पहाटे 5 वाजल्यापासून हे रिंगण पाहण्यासाठी अनेकांनी या ठिकाणी गर्दी केलेली होती. सोबतच असणारे रस्ते गर्दी प्रचंड झालेली होती किंवा त्याचबरोबर जिथं मिळेल तिथं लोक उभे राहून हे रिंगण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता, कुठेही आपत्ती घडू नये यासाठी प्रशासनाने काळजी घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. अनेक स्वयंसेवी संस्था आहेत त्या मोफत चहा आणि नाश्ता वाटपाचं काम या ठिकाणी करत होत्या. आणि मग पुन्हा माऊलींचं या ठिकाणी आगमन झालं. माऊलींच्या पादुका अश्वावरती ठेवल्या गेल्या. स्वाराचा अश्व होता. या दोन्ही अश्वांच्या माध्यमातून हे रिंगण संपन्न झालं. काही पंखेधारी, काही पताकाधारी मृदंगवादक यांच्या माध्यमातून टाळ मृदंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी हे रिंगण संपन्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, खुडूस फाटा, माळशिरस. आणि आपण पाहतोय की संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं सुद्धा गोल रिंगण आज पार पडलं आणि हे गोल रिंगण संपन्न झाल्यावर सोलापूरच्या खडूस फाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण सुद्धा पार पडलं. डोळ्याचं पारणं फेडणारा हा अलौकिक सोहळा अनुभवताना लाखो वैष्णव सुद्धा जमले होते आणि तुका म्हणे धावा आता पंढरी विसावा या संत तुकाराम महाराजांच्या प्रमाणाप्रमाणेच माळशिरस ते वेळापूर या दरम्यान एक ठिकाणी वारकरी धावतात. ही शतकांची परंपरा वारकऱ्यांकडून नित्य नेमाने आजही सुरू आहे आणि आजही ती साजरी केली जाते. यावेळी वारकरी तुकाराम आणि तुकारामचा जयघोष करत वारीमध्ये धावत असतात आणि ही ती दृश्य आपण पाहतो. Thank you.
आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचं सुद्धा गोल पालखीचं गोल रिंगण आज मोठ्या उत्साहात पार पडलं. आणि यावेळी रिंगण पार पडल्यानंतर उडी हा खेळ खेळला जातो. या उडीचं नेमकं काय महत्व आहे, उडी कशाला म्हणतात, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी, पाहूयात. वारी सोहळ्यामध्ये रिंगण सोहळ्याला एक विशेष महत्व आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर वारकरी या रिंगण सोहळ्यामध्ये काळ मृदुंगाच्या गजरावरती अक्षरशः ठेका धरत असतात आणि आपला आनंद खरं तर द्विगुणित करत असतात. मी सध्या याच रिंगण सोहळ्यामध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर या रिंगण सोहळ्यामध्ये माझ्यासमवेत भागवत महाराज आहेत, जे एकंदरीत जर आपण पाहिलं तर शिरपूरकर फडाचं खरं तर नेतृत्व करतात. त्या फडाची खरं तर या फडात आपण आहेत. काय एकंदरीत हा संपूर्ण वारी सोहळ्यातला हा आनंद असतो, कशा पद्धतीने आनंद द्विगुणित केला जातो? वारीचा आनंद तर शब्दात येत आहे, शब्दात व्यक्त होणारा नाहीच. पण हा जो आनंद उत्सव आपण पाहिला, आसवाच्या निघण्यानंतर वारकरी मंडळी आपला जो उत्सव आहे तो उडीसाठी हा चालू असणारा हा सोहळा आणि या उडीचा आनंद खूप बऱ्याच्या प्रमाणात जर बोलायचं झालं तर ब्रह्मरस घेऊ काढा नाद ब्रह्म आता हा असणारा हा आनंद आम्ही उत्सव साजरा करत आहोत आणि अनुभवतही आहोत. राम, एकंदरीत जर आपण पाहिलं तर यामध्ये जो रिंगण सोहळा असतो त्याच्यात विशेष वेगवेगळे हे असतात. घोडे धावल्यानंतर या उडीला एक वेगळं महत्व आहे, ते महत्व नक्की काय? आश्वाच्या रिंगणानंतर उडीचा जो कार्यक्रम आहे तो माऊलीच्या पुढं सर्व वारकरी मंडळी हा माऊलीसमोर आपलं एक असणारी हजेरी देतात आणि या उडीच्या कार्यक्रमामध्ये तोफदारांच्या आदेशावर सर्व वारकरी आपला आपला असणारा काळाचा नाद माऊलीसमोर आपली हजेरी देतात आणि उडीचा कार्यक्रम हा करतात. मग या उडीच्या कार्यक्रमामध्ये दिंडीतील जे घटक आहेत ते सगळेच, मग ते पकवाजे असो किंवा विणेकरी असो किंवा तुळशी वाहन करणारे असो, या प्रत्येकाच्या आतमध्ये नंतर रिंगण होतं आणि या रिंगणामध्ये नंतर आठवाचे होऊन तोफदार या रिंगणाच्या उडीच्या कार्यक्रमाची सांगतात. तेवढ्याच ताशीमध्ये हा संपूर्ण तो आनंद सोहळा आहे तो द्विगुणित करताना एकंदरीत हे संपूर्ण वारकरी या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. कॅमेरामन सुरेश सावंत, तुषार झरेकर, पुढारी न्यूज, खडूस फाटा, खासवड. आणि आपण पाहतोय की आम्ही रोज आपल्याला जाऊ संतांच्या गावा या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या संतांच्या गावे जाऊन आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतो. वारकरी संप्रदायामध्ये संत नरहरी सोनार यांना मोठं महत्त्व आहे. संत नरहरी सोनारांच्या नावावर निवडक अभंगसुद्धा उपलब्ध आहेत. सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई, शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, माझं प्रेम तुझे पायी आणि देवा तुझा मी सोनार हे अभंग प्रसिद्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊयात संत नरहरी सोनार यांच्याबद्दल. पंढरपूरमध्ये अनेक संत होऊन गेले, त्यापैकी एक नरहरी सोनार महाराजांचा मठ, नरहरी सोनारच्या मठामध्ये मी आत्ता उभा आहे. आपण पाहिलं तर पंढरपूरच्या नामदेव पायरीच्या 50 मीटरच्या अंतरावर हे नरहरी सोनार महाराजांची समाधी आहे आणि ह्या महाद्वारामध्ये नरहरी सोनार महाराजांची समाधी आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर त्याच्यासमोर हे शिवशंकराचं मल्लिकार्जुनचं मंदिर आहे. ते मल्लिकार्जुनचे शंकराचे निस्सीम भक्त होते, परंतु ज्यावेळेस विठ्ठलाचा हरे आणि हर एकत्र असल्याचा साक्षात्कार ज्यावेळेस नरहरी सोनारांना झाला त्यावेळेस त्यांना असं संबोधलं गेलं की हरे आणि हर दोन्ही एकच आहेत, म्हणजेच भगवान परमात्मा विठ्ठल आणि शंकर हे दोन्ही एकच आहेत आणि हे त्यांना कसा साक्षात्कार झाला हे आपण पाहणार आहोत. आपण बघितलं तर संत नामदेव असतील, एकनाथ असतील, मुक्ताबाई असेल, त्यापैकीच एक संत नरहरी महाराज म्हणून आहेत. आपण मी आता त्यांच्या मठामध्ये आहे. नरहरी महाराजांचं खरं तर हे निस्सीम भक्त शंकराचे होते, विठ्ठलाचं आणि नरहरी महाराजांचं काय नातं होतं आणि काय कसे भक्त होतात महामुनी जे वंशज आहेत नरहरी महाराजांचे, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नरहरी महाराजांनी
पांडुरंगाचं एक स्तोत्र लिहिलं, त्याच्यामध्ये लिहिलं की पवाडा वदावा सदा पंढरीचा. आणि हे सगळं लिहित असताना एका ओळीमध्ये त्यांनी सांगितलं, भला भक्त नरहरी हा धन्य झाला, कसा रावळी नेत्र बांधोनी नेला, कृपेने धरी मस्तकी दिव्यलिंगा, नमस्कार हा रुक्मिणी पांडुरंगा. हे मूळचं घराणं जे आहे हे पैठणच्या यादवांच्या राजदरबारामध्ये दरबारी म्हणून असणारा आहे, एक सरदाराचं घराणं आहे. तर यांचे जे मूळ पूर्वज होते रामचंद्रपंत नाईक, ते पहिल्यांदा पंढरपुराला दलमाजी नावाच्या एका दरोडेखोराचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून आले. आणि इथं आल्यानंतर हे मंदिर वगैरे पांडुरंगाची इथली व्यवस्था सगळी त्यांनी सुरुवातीला केली. आणि त्यानंतर यांची जी पुढची पिढी आहे कृष्णदेवराय किंवा कृष्णराज, हे इथून काशीच्या ठिकाणी राहायला गेले. त्यानंतर जवळजवळ मुरारी महाराजांच्या पर्यंतच्या पिढ्या या काशीमध्ये निवासस्थ होत्या. आणि त्यानंतर मुरारी महाराजांनी त्यांचे पुत्र अच्युतपंतांना सांगितलं की तू पंढरपूरला जा, तुझ्या पोटी एक महान भगवत भक्त जन्माला येणार आहे. आणि मग अच्युतपंत या ठिकाणी राहायला आले. आणि मग अच्युत महाराजांच्या उदरी नरहरी महाराज जन्माला आले. ज्या वेळेला नरहरी महाराज जन्माला आले त्यावेळेला चांगदेव महाराजांनी त्यांचं वर्णन करताना किंवा त्यांचं भविष्य सांगताना असं सांगितलं की तुझ्या पुत्राचे आयुर्मान 92 वर्षे जाण चांगा म्हणे. म्हणजे साधारणपणे त्यावरून असं लक्षात येतं की आपल्याला नरहरी महाराजांचं हे सर्वसाधारण आयुष्य हे 92 वर्षाचं होतं. मूळच्या पंढरपूरच्या संतांचा जर विचार करायचा झाला तर निवासी असणारे किंवा पंढरपूरचे असणारे मूळचे असे संत हे दोनच, एक आहेत ते नामदेवराय आणि दुसरे आहेत ते आपले नरहरी महाराज. एक दिवस परमात्म्यालाच अशी इच्छा झाली की इतका श्रेष्ठ भक्त आहे, जांबुवंताचा अवतार आहे, मात्र समाजाला दाखवण्यासाठी किंवा लोकांना हरिहरामधला भेद हा कोणत्याही प्रकारचा नाही, दोन्ही एकच आहेत हे पटवून देण्यासाठी म्हणून साक्षात परमात्म्यानं सावकाराचं रूप घेतलं, देव इथं आले. आणि मग नरहरी महाराजांना विनंती केली की मला मुलगा झालेला आहे आणि त्याचं नवस फेडण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. सगळ्या प्रकारची पूजेची व्यवस्था झाली आणि आपण मला एक उत्तम प्रकारचा करदोडा बनवून द्या. त्यावेळेला नरहरी महाराजांनी सांगितलं की मी पक्का वैष्णव नव्हे, मी पक्का शैव आहे. आणि अशा पद्धतीनं कट्टर शिव उपासक असणारा मी कोणत्याही प्रकारे पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जाणार नाही, तुम्ही मला इथं माप आणून दिलं तर मी तुम्हाला करदोडा बनवून देतो. मग सावकारानं माप आणून दिलं, पण आता सावकारानं आणून दिलेल्या मापावर हुकूम केलेला तो करदोडा कधी परमात्म्याला पांडुरंगाला घट्ट होतोय, कधी 4 बोटं सैल पडतोय. अशा पद्धतीनं 2-3 वेळा झाल्यानंतर नरहरी महाराजांची विनंती केली आणि मग सावकारासोबत डोळ्याला पट्ट्या बांधून नरहरी महाराज पांडुरंगाच्या रावळामध्ये गेले. रावळामध्ये गेल्यानंतर पाहिलं की आता आपल्याला माप घ्यायचं आहे, कुठं घ्यायचं आहे म्हणून कमरेला हात लावला तर त्या ठिकाणी त्यांना सगळ्या प्रकारची जी लक्षणं आहेत मूर्ती लक्षणाप्रमाणे किंवा उपास्य दैवतेच्या लक्षणाप्रमाणे ती सगळी त्यांना महादेवाची लागायला लागली. अंगावर गजचर्म आहे किंवा भस्माचे पट्टे आहेत किंवा ज्या पद्धतीचं गळ्यामध्ये भुजंग आहे अशा पद्धतीचं स्वरूप जाणवायला लागल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, अरे तुम्ही माझ्या उपास्य देवताकडे मला घेऊन आलात, उघडा उघडा माझे डोळे उघडा. आणि डोळे उघडल्याबरोबर पाहिलं तर समोर परमात्मा आहे. आणि मग पुन्हा डोळे बंद करून घेतले, पुन्हा स्पर्श केला तर पुन्हा जी आहे ती महादेवाची पिंड किंवा महादेवाचं जे लिंग आहे ते जाणवत आहे असं म्हणल्यानंतर मग तो चमत्कार सर्वांनी अनुभवला. आणि हा चमत्कार अनुभवल्यानंतर त्यावेळेपासून नरहरी महाराज हे पांडुरंगाचे निस्सीम उपासक झाले अशा पद्धतीची आख्यायिका सांगण्यात येते. आपण पाहिलं तर महाद्वारामध्ये नरहरी सोनाराचं जे मठ आहे आणि त्याच्यासमोर जे उपासक म्हणून जे नरहरी सोनार महाराज जे महादेवाच्या मंदिराच्या समोर ते निस्सीम भक्त होते त्या मंदिरात जात होते आणि ज्यावेळेस त्यांना साक्षात्कार झाला त्यांनी हरी आणि हर दोन्ही एक असल्याचं त्यावेळेस त्यांनी डोळे उघडून पाहिल्यानंतर त्यांना समजलं की हरे आणि हर हे दोन्ही एकच आहेत, म्हणजेच भगवान विठ्ठल आणि महादेव हे दोन्ही एकच आहेत ही आता आपल्याला आख्यायिका त्यांनी सांगितली आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर. आणि
तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आम्ही रोज आपल्याला पंढरी दर्शनमध्ये पंढरपूरमधील अनेक ठिकाणांचा इतिहास, त्या ठिकाणच्या आख्यायिकांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. पंढरपूरमधील नामदेव महाराजांच्या मठालासुद्धा खूप मोठं महत्त्व आहे. आणि या मठाचा नेमका इतिहास काय आहे, या मठाची आख्यायिका नेमकी काय आहे, याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी. पाहूयात. पंढरपुरामध्ये अनेक संतांची कर्मभूमी आहे. मी सध्या जन्मभूमीवर आलोय आणि ती जन्मभूमी आहे ती म्हणजे संत नामदेव महाराजांची. संत नामदेव महाराजांची जी जन्मभूमी आहे ती पंढरपुरातील जो प्रदक्षिणा मार्ग आहे त्या प्रदक्षिणा मार्गावरतीच त्यांची जन्मभूमी आहे. आणि थेट आपण त्या जन्मभूमीच्या वाड्यामध्ये आतमध्ये प्रवेश करणार आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर हाच तो संत नामदेव महाराजांच्या जन्मभूमीचा वाडा आहे. आणि या वाड्यामध्ये जर एकंदरीत जर आपण पाहिलं तर एकंदरीत हा संपूर्ण वाडा जीर्णोद्धाराचं काम खरं तर सुरू होत आहे. त्यानंतर याच ठिकाणी संत नामदेव महाराजांचा जन्म झाला. या ठिकाणी त्यांचे वंशज खरं तर हा संपूर्ण जो वाडा आहे तो आता जीर्णोद्धार करताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक जण खरं तर हा वाडा पाहण्यासाठी, हा जन्मभूमी पाहण्यासाठी नेहमी या ठिकाणी येत असतात. आपल्याबरोबर नामदेव महाराजांचे वंशज आहेत. एकंदरीत ह्या जन्मभूमीचा इतिहास काय आहे, कशा पद्धतीने इथे नामदेव महाराजांचा जन्म झाला आणि त्यानंतरून आता तुमची कितवी पिढी आहे की हा संपूर्ण या वाड्यामध्ये आता वास्तव्य असेल? या ठिकाणी प्रथमतः संत नामदेव महाराजांच्या पूर्वी 5-7 पिढ्या दामोशिटीपर्यंत नरशी ब्राह्मणीला होत्या. आणि दामोशिटींचं लग्न गोणाबाईबरोबर झाल्यानंतर एक मुलगी झाली, तिचं नाव आऊबाई. ते आऊबाई ज्यानंतर 5-6 वर्ष गॅप गेल्यानंतर त्यांना पुत्रसंततीचं काहीच लक्षण दिसेना, म्हणून त्यांनी ठरवलं की इथं राहून काय करायचं आहे. लाहो लागला आंबेचा विठाबाई आनंदीचा, अधिष्ठान पंढरपूर, नांदे कानाई सुंदर या नेवाप्रमाणे ती इथं राहायला आले. इथं आल्यानंतर नामदेव महाराज मग कार्तिक शुद्ध एकादशी रविवार शके 1192 त्यांचा जन्मदिन. त्याच्यानंतर महाराजांचं संपूर्ण जीवन याच जागेत गेलेलं आहे. याच जागेत ज्ञानेश्वर महाराज नामदेवाला भेटायला आले. याच जागेमध्ये दिवाळीच्या सणाकरता देव येत असत, जनाबाईला दळू लागायला इथं येत असत. अशी ही त्यांची जन्मभूमी नामदेव महाराजांची, नामदेव मंदिर पंढरपूर. या मंदिरामध्ये आम्ही गेली 16 पिढ्या, माझं 16 वंश आहे, माझी मुलं आहेत, नातू आहेत, जवळजवळ 18 पिढ्या आम्ही या ठिकाणी सेवा करत आहोत. सर्व धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते आमच्या आधिपत्याखाली होत आहेत, होणार आहेत, होत आलेले आहेत. आषाढी आणि कार्तिकेची परंपरा जरी पूर्वापार असली तरी हे जे जन्मस्थळ आहे, हे जन्मस्थळ नेहमी वारकऱ्यांनी या ठिकाणी येऊन इथे भक्तिभावाने नामदेव रायांची पूजा अर्चा केली जाते. तिथे नतमस्तक होण्यासाठी अनेक वारकऱ्यांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि याचं दर्शन घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र पंढरपूर. आणि नामदेव मठाचा इतिहास नेमका काय आहे तेच आपण पाहत होतो. आणि आम्ही वारकरी एपिसोडमध्ये दररोज आपल्याला आम्ही एका वारकऱ्यांची गोष्ट सांगत असतो. यामध्ये वारकरी दरवर्षीची आषाढीची वारी आणि विठ्ठलाबद्दल असलेली त्यांची अपार श्रद्धा याबद्दल आपली मतं व्यक्त करत असतात.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अनेक वारकरी मानाच्या विविध पालख्यांसोबत मजल दरमजल करत पंढरपूरकडे चालतात. वारकरी आणि विठ्ठलाचं नातं नेमकं कसं आहे, अशाच एका वारकरी माऊलींशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी, पाहूयात. कमीत कमी 15 वर्ष आले मी वारीत येतोय. आत्ताचं वारीचं स्वरूप जास्त प्रमाणात आहे. पहिलं थोडं कमी स्वरूपात होतं, पण एवढ्या 7-8-10 वर्षापासून प्रमाण जास्त वारीला लोकांची ओढ आहे. पहिल्यांदा कसं होतं, पहिल्यांदा एक दोन गाड्या होत्या. आता प्रत्येक गाडीला टँकर, तंबूची गाडी, स्वयंपाकाची गाडी असं वाढत लोक संख्या लोकांची वाढल्यामुळे हे सगळं वाढ झालेली आहे. आणि या सगळ्या पालख्यांचे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहे आणि रोज तुम्हाला या पालख्यांचे अपडेट्स पाहता येणार आहेत. वारी पंढरीचे या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली, इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.